कार्यक्रमात आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत. रंगतदार मैफलींचे बादशहा, जोड रागांचा बादशहा असा हा बादशहा आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर तिन्ही घराण्यांची अस्सल गायकी दाखवणारे भास्करबुवा बखले यांच्या घराण्यातले एकमेवाद्वितीय अजोड गवये म्हणजेच पंडित रामभाऊ मराठे. रंगभूमीवरून उतरले की मैफलीच्या मंचावर व रंगमंचावरून उतरून परत रंगभूमीवर असं रामभाऊंनी आयुष्यभर केलं. मैफल, नाट्यप्रयोग, परत मैफल असा त्यांचा प्रवास सतत चालू असे. रामभाऊंनी कान व डोळे उघडे ठेवून गाणं आत्मसात केलं. आपल्या स्वभावानुसार, आपल्या विचारानुसार व गळ्याच्या प्रकृतीनुसार आपली एक स्वतंत्र गायकी त्यांनी बनवली होती. सुरेलपणा तर होताच, पण लईचाही विचार होता. ताना तयारीच्या असत आणि या सगळ्यातून त्यांच्या बुद्धिमत्तेची एक चमक दिसून येत असे. दाणेदार ताना मोत्याच्या माळेसारख्या घरंगळत असत. सर्व प्रचलित राग ते गातच, पण अप्रचलित रागांचाही भरणा त्यांच्याकडे होता. अप्रचलित रागही ते अगदी प्रचलित रागांप्रमाणे मांडू शकत होते. रामभाऊंचा स्वभावही अत्यंत सचशील होता. त्यांनी कधी कुणालाही मैफलीसाठी अडवलं नाही. संगीताच्या बाबतीत तन व मन त्यांनी अर्पण केलं व धनाकडे त्यांनी वळूनही पाहिलं नाही, फक्त गाण्याचं ध्येय ठेवलं. सत्यनारायणाची पूजा असो किंवा मान्यवरांचा जलसा, रामभाऊ तितक्याच श्रद्धेने गात असत. गाण्यापूर्वी डबीतून अंगारा काढून लावत व मनोमन प्रार्थना करून रामभाऊ बसले की कमीत कमी 4-5 तासांची निश्चिती. गाणं ऐकणारे मांडी बदलत, पण रामभाऊंची बैठक काही बदलायची नाही. आलापी, ताना, बोलताना, मींड काम अशा विविधतेने रामभाऊंची मैफल नटायची. जबड्याच्या ताना, मुखबंदी ताना हे प्रकार ते मैफलीत श्रोत्यांपुढे उलगडून दाखवत असत. रामभाऊंच्या रागाविषयीच्या कॉन्सेप्ट क्लिअर होत्या. रागाचं शुद्ध स्वरूप, परिणामकारकता साधणारा स्वरांचा लगाव, आकर्षक बढत, बोल बनाव, बोल उपज, आक्रमक ताना, उत्कृष्ट दमसास, चढा स्वर इत्यादी गुणवैशिष्ट्यांनी रामभाऊंचं गाणं समृद्ध होतं. गुरुची नक्कल न करता आपली छाप, आपली गायकी प्रामुख्याने दिसायला हवी असा त्यांचा विचार होता. रामभाऊ घराणेदार गायकी मानत, पण घराण्याच्या बेडीत ते अडकून पडले नाहीत. प्रत्येक घराण्यातलं जे जे चांगलं, जे जे मानवलं ते त्यांनी आत्मसात केलं. आग्रा घराण्यातील लयकारी हा त्यांचा आवडता विषय होता. रामभाऊ उत्तम नकला करत असत, पण ही नक्कल अस्सल वाटावी अशी असायची. कधी कधी तर रामभाऊ मैफलीत थोर गवयांच्या खासियती दाखवत असत व मैफलीत हास्य व आश्चर्य यांची पेरणी करत असत. त्यांच्या गायकीतून पंडित विनायकभाऊ पटवर्धन, पंडित गजाननभाऊ जोशी, पंडित मल्लिकार्जुन मनसूर, पंडित निवृत्तीबाई सरनाईक, पंडित कुमार गंधर्व वगैरे मंडळी साक्षात रंगमंचावर अवतरत असत. भारतीय संगीताच्या इतिहासात ज्यांच्या नावाची नोंद ठळकपणे करायला पाहिजे अशा गायकांपैकी एक गायक म्हणजे कैलासवासी संगीत भूषण पंडित राम मराठे. ते जसे उत्कृष्ट ख्याल गायक म्हणून ओळखले जात, तसेच ते नाट्य संगीत, भक्तिगीत, भजन, ठुमरी इत्यादी प्रकारही चांगल्या रीतीने गात असत. केवळ संगीतच काय, पण जीवनातल्या प्रत्येक कडू गोड प्रसंगाकडे कुतूहलाने पाहणारी एक व्यक्ती म्हणून रामभाऊ सर्वांना परिचित होते. रामभाऊंच्या ठिकाणी असलेली जिद्द, प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याचं सामर्थ्य या गोष्टी ठळकपणे लक्षात येतात. महान कलाकार बनण्याचा जणू त्यांनी ध्यासच घेतला होता व येईल त्या अडचणीला सामोरं जात शेवटी ते त्या श्रेष्ठ पदाला पोचले. गवये रामभाऊ, खवये रामभाऊ, किस्सेबाज रामभाऊ, संगीत दिग्दर्शक रामभाऊ, नकलाकार रामभाऊ, शिष्याला भात कालवून प्रेमाने खिलवणारे रामभाऊ, श्रेष्ठ आदरणीय गुरु रामभाऊ, नटश्रेष्ठ रामभाऊ, उत्तम तबलावादक रामभाऊ,
सहकलाकारांना नाटकात सांभाळून घेणारे रामभाऊ आणि ह्या सर्वाची सुरुवात कुठे झाली तर शिष्योत्तम रामभाऊ. किती किती म्हणून सांगावं, असं हे थोर अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे सर्वांचे लाडके रामभाऊ मराठे. मराठ्यांच्या घराण्यात राम जन्माला आला, दीपोत्सव साजरा झाला व संगीताच्या क्षेत्रात राम राज्य आलं. 4 ऑक्टोबर 1989 या दिवशी रामभाऊंची यहलोकीची मैफल संपली. जणू सुरलोकांमध्ये सर्व सुरगण त्यांचीच वाट पाहत होते. सुरांच्या बंधनाने श्रोत्यांना खिळवून ठेवणारा कलाकार स्वतः मात्र बंधन शून्य होऊन अहिक संबंधातून मुक्त झाला. रामभाऊंना मनापासून आदरांजली व विनम्र अभिवादन. आयशा मीरा मोरी मन रे सावन सुमन दे दारू गण भैया.